वनराज आंदेकरांच्यावर हल्ला करण्यात आला होता आणि त्यापैकीच आता बहिणींना अटक करण्यात आली आहे. आंदेकरांच्या बहिणींना अटक झाली आहे. आंदेकर यांच्या बहिणींना अटक झाल्याचं पाहायला मिळतं. हे प्रकरण अगदी खुलेआम गोळीबार करण्यात आला होता. 2 ते 4 जणांच्या टोळक्यानं हा गोळीबार केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि याचे सूत्रधार हे बहीण आणि मेहुणे असल्याचं वडिलांनी आरोप करत म्हटलं होतं. अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे सध्या आपल्या संपर्कात आहेत. अक्षय, बहिणींना अटक करण्यात आली आहे का, अधिक तपशील? पणाने काल वनराज आंदेकर यांचा खून झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे आणि हा सगळा वाद जो आहे तो संपत्ती आणि प्रॉपर्टीवरून झाल्याचं पोलिसांनी देखील आता स्पष्ट केलेलं आहे. वनराजच्या ज्या दोन्ही बहिणी आहेत आणि त्यांचे 2 मेवणे आहेत त्यांनीच हा सगळा प्लॅन आखला होता आणि याच्यासाठी सोमनाथ गायकवाड या व्यक्तीला देखील, ज्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे, त्या व्यक्तीला खरं तर हा सगळा प्लॅन सांगितला आणि संध्याकाळी बरोबर 8:30 वाजता वनराज आंदेकर ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी खाली आले असताना हा त्याचा काटा काढण्याचं ठरवलं होतं आणि सगळे जे हायर केलेले खरं तर हे सगळे गुंड आहेत, त्यांच्याकडे पिस्तल होत्या, कोयते होते आणि या हल्ल्यामध्ये वनराज आंदेकर यांचा मृत्यू झालाय. नक्कीच, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. वनराज आंदेकरांच्या या हल्ल्यात मृत्यू झालाय. प्रॉपर्टीसाठी वनराज यांची सुपारी देण्यात आली होती. वडिलांच्या तक्रारीवरून आता बहिणींना मात्र अटक करण्यात आली आहे.